desencadenou fogo. Ragnar desencadeou a guerra. Karamdev não te dá adorado. Chakra dinsapasun, kalau putra sudah bersuara semarak sahaja ini, aduh tuan. Kerana ini pertama cah, gawalan itu betul. Kita antarwajib saya dia rawat di jandul suruh saya kah perlu nak tunggu nanti break dulu nak. Saya tengah semalam itu semalam first kita ada jalan terapi. Amat brutal keras sekali mereka sama ada jalan kita. Kita ambil satu minggu sudah jalan breaknya. Ki antarwajib kah suruh jalan kerja suruh jalan dia ambil lagi. सगळे बाबू तरी याच्या अगोदरचे जे मोर्चे आपले तयार झाले होते त्या काळामध्ये कोपर्डीमध्ये एक आपल्या भगिनीवर बलात्कार झाला तिचा खून करण्यात आला त्यावेळेस पूर्ण समाज पूर्ण महाराष्ट्राचा मराठा समाज पेटून उठला ती एक पहिली घटना होती आणि आपण 58 मोर्चे काढले त्याच्यामध्ये पुन्हा वेगळे वेगळे विषय मांडले पुन्हा आपण खंड झालो पुन्हा आता परवा 1 तारखेला ज्यावेळेस पोलिसांनी त्या आंदोलनावर लाठीचार्ज केला मनुष्यपणे आपल्या माता भगिनींना मारलं लहान मुलांना सोडलं नाही बायांना सोडलं नाही सगळ्यांना मारलं त्याचं रक्त जेव्हा बघितलं आपण त्यावेळेस आपण खवळलो आणि तिथून पुन्हा आपण आणखी पेटायला लागलो म्हणजे कायम एक परिस्थिती आपल्याकडे आहे की जोपर्यंत आपल्याला कुणी हल्ला करत नाही तोपर्यंत आपण पेटून उठत नाही हा इतिहास आपला मुला काय वस्तूने तर आपल्याला मारावं लागतील कोणी आपल्याला मारले की मग आपण म्हणणार अरे आता सगळं येत कधीतरी असाही विचार करा कोणी मारायची गरजच काय आहे कोणी मारायची हिंमतच का करावी मारता समाजाला आपणच जरी येत राहिलो सगळे तर दुसरा दुश्मन आपल्याला मारायला येण्याची हिंमत सुद्धा मला नाही लक्षात आणि मग हे आंदोलन पेटत 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 इकडे आलं हे आंदोलन पेटत असताना चालू झालेलं आंदोलन जे होतं आपलं हे आंदोलन इथं सुरू झालं आणि मग सुरू झाले आमची धावपळ सगळीकडे आणि ठिकाणी ज्यावेळेस आम्ही जातो इतर समाजाचे लोक आम्हाला विचारतात की आजपर्यंत महाराष्ट्राचे सगळ्यात जास्त मुख्यमंत्री कुठल्या जातीचे झाले काय वाटतंय आपण सगळ्यात जास्त मुख्यमंत्री कुठल्या जातीचे झाले महाराष्ट्राचे मराठ्याचे झाले सगळ्यात जास्त आमदार मराठीचे झाले सगळ्यात जास्त मंत्री मराठीचे झाले बाकी ठिकाणी सोडा आपल्या लोकल विधानसभेमध्ये सुद्धा सगळ्यात जास्त आमदार कुठल्या समाजाचे मराठीचे आपलेच आहेत पण मराठी मग मराठीचे आमदार मराठीचे मुख्यमंत्री मराठीचे मंत्री मराठीच्या 140 पेक्षा जास्त आमदार आज विधानसभेमध्ये आहे एवढं सगळं असताना आरक्षण मागायचं तर कुणाला मागायचं हे सगळ्या पक्षाचे आम्ही कायम या लोकांना सांगत गेलो प्रत्येक लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्षाचा परवा ज्यावेळेस सत्यनारायण सांगितल्याप्रमाणे संभाजी पाटील लिहिलं की आले आम्ही पूर्ण आम्ही त्यांना विनंती केली होती नका इकडे येऊ नका आम्ही सांगितलं आमच्या तालुक्यातल्या सर्व लोकप्रतिनिधीला किंवा इथले कार्यक्रम नव्हता त्याला त्यांनी आमची विनंती मान्य केली कुठलाच कार्यक्रम घेणार नाही म्हणजे तुम्ही कशाला बाहेरून येऊन इथं आमच्यामध्ये नाचवायला तुम्ही आमच्या समाजाचा आरक्षणाचा आंदोलन चालू आहे तुम्ही कसं बघितलं ऐकलं नाही कोणतं सांगितलं नाही नाही यावंच लागतं तुम्ही आले आम्ही मराठ्यांच्या सगळ्या नेत्यांना अगोदर विनंती केली होती आपल्या तालुक्यातले की मग इथं कुठलाही राजकीय कार्यक्रम तुम्ही आता घेऊ नका अगोदर एक काही आरक्षणाचा लढा आपला संपू द्या एका आरक्षणाचा लढा संपला की मग आम्ही तुमचे सत्कार करतो तुम्ही आमचे शांतपणे घ्यायला या म्हणून आपल्या लोकांच्या सगळ्या नेत्यांनी ऐकलं ते म्हणजे नाही ठीक आहे तुमचं आंदोलन चालू राहते आम्ही कुठलेही कार्यक्रम करणार नाही आले गेले त्यांचे आमदार संभाजी पाटील त्यांच्या आयोजकांना विनंती केली त्यांना सुद्धा आम्ही त्यांच्या पियाला बोललो नका इकडे येऊ नका इकडे आमच्याकडे भेट केला समाजात त्यांना कोणतं सांगितलं हे काय करतात मराठीचे या तुम्ही हे काय करतात मराठीचे इथपर्यंत येऊन आली आमोदपूरमध्ये
आणि सांगायच्या अगोदर त्यांना वॉर्निंग दिली होती, तुम्ही ज्या मार्गे येताय अमृतपूर तालुक्यात एंट्री झाल्यावर तुमची जर नाही सभा करेल तर नाव मराठीचं सांगणार नाही म्हणून अमृतपूर तालुक्यात. आणि पहिल्यांदाच एंट्री झाली अमरावतीला म्हणजे त्या तालुक्यातून आपल्या तालुक्यात आले की तिथे त्यांची सभा उघडेल. थांबू दिले नाही अक्षरशः लोक, आम्ही सगळे गेलो होतो तिथून पुढे आले शिरोला, तिथं सुद्धा त्यांची सभा उघडलं होतं. आणि ते बायपासने गेले तिकडे त्या अशोका गेले तिथे जाऊन मग काम केलं. आम्हाला रात्रभर त्यांची फोन, त्यांच्या माणसांची फोन, काय काय फक्त आम्हाला किती लोक तुम्हाला पाठिंबा द्यायचं म्हणजे कुठं आंदोलनाच्या स्थळी. पण आम्हाला पाठिंबा तुम्ही आंदोलनाच्या स्थळी द्यायची काय गरज, तुम्ही जाऊ विधानसभेमध्ये तिथं उपस्थाला बसा, तुम्ही महाराष्ट्रातले सगळे तुम्ही आमदार बोला का तिथं उपस्थाला बसा, दबाव वाढवा तुम्ही सरकारवर. इथं आम्हाला पाठिंबा देऊन काय फायदा आहे, नाही आम्ही येऊन तुम्हाला पाठिंबा देऊ. मला अजिबात तुम्ही शहरामध्ये यायचं नाही, जर तुम्ही शहरात आला दोन ठिकाणी बघितलं तुमचं स्वागत कसं हडवते आणि सुरू होते. अहमदपूर शहरामध्ये राहा तर आता काळे झेंड्याच्या खालची जे टिकून राहायचं किंवाकडे करून तुमच्यावर मार केला आमचे पोरं मुलं त्याच्यामुळे येऊ नका. तसंच बायपासला ती निघून दिलं त्यांची यात्रा. म्हणजे आम्ही दुसऱ्या समाजाच्या कुठल्याच नेत्याला आपण दोष द्यायचा नाही, कधीच दोष द्यायचा नाही. तुमच्या त्या बिचाऱ्यांना काय दोष देऊन फायदा, दोष कुणाला द्यायचे तरी आपल्या नेत्यांना दोष द्यायचे. तुम्ही का काही करत नाही, तुम्हाला गरज नाही कुठल्या गोष्टीची, तुम्हाला गरज नाही आरक्षणाची. पण आरक्षणाची गरज नाही सर्वसामान्य मराठा समाजात. किती टक्के लोक आहेत तो की जे श्रीमंत आहेत, किती टक्के लोक आहेत की जे सदन आहेत, 2% लोक आहेत. महाराष्ट्रामध्ये फक्त 200 ते 250 कुटुंब आहेत की जे सदन कुटुंब आहेत. आपल्या तालुक्यातले उदाहरण आहे, आपल्या गावातले उदाहरण आहे, किती घरं आहेत आपल्या गावामध्ये. तुम्ही आम्ही त्या वेगळ्या गावातील आहे, मी तुमच्याच गावात नाही. 2-3 घर आहेत की जे फक्त चांगले आहेत म्हणजे जे सदन आहे, बाकीचे 98% समाज हा आपला गरिबीमध्ये. आणि मग हा गरिबीमध्ये असलेला समाज आज काय मागतो तर फक्त आरक्षण आहे. जसं सर म्हटले की बाबासाहेब आंबेडकर आपल्याला म्हटले होते, म्हटले होते त्या काळामध्ये आम्हाला गरज वाटत होती. कारण आम्ही सदन होतो, 100-100 एकर जमीन आमच्याकडे होत्या, गडीचे वाळे होते, बोज होते, सगळं चांगलं होतं. पण त्या दिवसानंतर पुन्हा आमची विभागणी होत गेली. एका घराचे 2-4 भाऊ झाले, त्यांच्या वाटण्या झाल्या. 100 एकरचे 20 एकरवर आले, 20 एकरचे पुढे 10 एकरवर आले, 5 एकरवर आले, 2 एकरवर आले. आज महाराष्ट्रातला 97% मराठा समाज हा अल्पत उदाहरण आहे. अल्पत उदाहरण आपल्याच गावातले उदाहरण घ्या, बाकी गावाचे कशाला उदाहरण घ्या. किती पोरायला आपल्या इथे जमीन आहे पण राहील. मग चांगले कोण कोण आहे, जे जे नोकरदार आहेत तेवढे फक्त आता सध्या चांगले. पण माझ्यासाठी चांगले आपल्या गावातले उदाहरण आहे. मला अनेकदा लोक म्हणतात तुम्हाला काय काही मिळाल नव्हतं का, बरोबर आहे काही कमी नाही. अनेक लोक म्हणजे तुम्ही कशाला तुम्ही निघाले म्हणजे आरक्षण मागायला, तुम्हाला नोकरी आराखड्याला नोकरी, बाकी आमच्या सगळ्या समन्वय समितीमध्ये सगळे नोकरदार आहेत, तुम्ही निघाले म्हणजे आरक्षण मागायला. मी म्हणलं आम्हाला आरक्षणाची स्वतःला गरज नाही म्हणलं, पण समाजाचा आम्ही काहीतर देणं लागतो. ज्या समाजातून ज्या गावातून ज्या कुटुंबातून आम्ही मोठे झालोय आम्हालाही करता येतं. हो आमची आमचीच गाडी, आमची आमचीच माडी, आमचीच बैलपुला साडी, हे तुम्हालाही करता येते, पगारावर आहे ना. पण माझा समाज ज्यावेळेस आम्ही बघतो मागं फिरतो त्यावेळेस असं वाटते की नाही आपलं पुढं भरलं म्हणजे जमत नाही. आपल्या समाजातले 4 लेकर आम्हाला गरजच नाही. या समन्वय समितीवर जेवढे लोक आहेत आम्ही सगळे नोकरदार आहेत, त्यांचे सगळे पगारदार आहेत. पण भांडण करतोय आम्ही, कारण होतंय कसं, शिक्षण घेतलंय आम्ही. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणता शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तो जो पीठ तो गुरगुल्याशिवाय राहणार नाही. आणि तेच आम्ही करतो. म्हणून समाजाला जागरूक करतोय, सांगतोय आम्ही, परिस्थिती बघतोय आम्ही. आम्हाला वाईट वाटतं ह्या गोष्टीचं. जसं आता त्या कदम मुलीचं उदाहरण सांगितलं, सालगड्याची मुलगी 500 मार्क घेते आणि तिला MBBS ऍडमिशन घ्यायचं असेल तर 25 लाख रुपये फीस लागते. आणि तेच जर आरक्षणामध्ये मुलगी असती, 400-425 मार्क घेतलेला मुलगा गव्हर्नमेंट कॉलेजला किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला 2-3 लाख रुपयामध्ये त्याचे MBBS शिक्षण पूर्ण होते आणि आमची पोरगी 500 मार्क घेते तरी तिला 25 लाख रुपये लागते म्हणून ते शिक्षण सोडून देते. आरक्षण याच्यासाठी पाहिजे आम्हाला. आरक्षण कुठलं पाहिजे आम्हाला, आरक्षण फक्त शैक्षणिक आरक्षण पाहिजे, बाकी काहीच. पोरं शिकायला तयार आहे, आपली पोरं हुशार आहे.
असं कैथलिक पूर्व लेने अपने मराठी पूर्व सुधा होश है अनेक पूर्व होश है अड़चण अभी येऊ लागली फीस मध्ये सवलत आपल्याला नाही स्कॉलरशिप कुठली आपल्याला नाही पूर्व शिकायला गेले की अडचण काय होत नाही फीस भरायला पैसे शिका वाटतं त्यांचे पाचशे मार्क घेण्याला 25 लाख भरायची पण 400 मार्क घेण्याला 3 लाख रुपये भरायची दोन्ही डॉक्टरच होऊ लागले काय पाप केलं त्या लेकरांना फक्त मराठीचे जाती जन्म म्हणून त्याला एवढे पैसे ही खंत आम्हाला वाटते म्हणून आम्ही विचार केला की नाही तर समाजाची जागृती करायची कुठं तर समाजाला एक व्हायला पाहिजे आणि या एकी होण्यासाठी आम्ही सगळे निघालो मग काय होतं पुढे जाऊन तर जसं आता नानांनी डिटेल सांगितलं की आरक्षण आपल्याला कुठल्या पद्धतीने मिळणार आहे या मुलांना भविष्यासाठी कुठं तर आपण काहीतरी करून घ्यावं लागणार एकदा जंगल पेटलं होतं आणि जंगल पेटल्याच्या नंतर त्या जंगलामध्ये सगळे प्राणी पळून निघाले होते त्या जंगलामधून पळून जात होते एकच चिमणी होती फक्त की ती चिमणी काय करत होती तिकडचं पाणी आपल्या त्वचेमध्ये आणत होती आणि ते जंगलाचा वनवा विजवायचा प्रयत्न करत होती त्वचेत पाणी आणायचं त्या आगीवर टाकायचं आणि विजवायचं त्वचेत पाणी आणायचं तिला चिमणी नाही तिने बोलले इकडे म्हणजे काय चालू आहे तुझं सगळे पळून चालले वनवा पेटलेला आहे सगळा इथं जाळ लागलाय सगळं तुझ्या त्वचेतल्या पाण्यानं हे जंगलचे आग विझणार आहे का चिमणीनं उत्तर सांगितलं तिथे चिमणी म्हणली ज्यावेळेस इतिहास या जंगल जळल्याचा लिहिला जाईल त्या इतिहासामध्ये पळून जाणाऱ्यांची नाव वेगळे असतील आणि पेटलेला वनवा विझणाऱ्याचं नावामध्ये माझं नाव येईल याच्यासाठी मी हे प्रयत्न करते तोच प्रयत्न आम्ही करतो की उद्या ज्यावेळेस आरक्षणाचा इतिहास लिहिला जाईल हे लेकर उद्या म्हणतील की नाही त्या काळामध्ये ह्या सगळ्या लोकांनी लढले म्हणून आम्हाला आरक्षण मिळालं आणि तीच भूमिका आपली असेल प्रत्येक मुलगा आपल्या बापाला विचारत असतो आमच्यासाठी काय केलं तुम्ही आपण विचारलं आपले कोण सुद्धा आपल्याला विचारले काय केलं तुम्ही आमच्यासाठी काय उत्तर द्यायची पुढे तुम्ही शिकलो तुम्ही नोकरीला लागलो पुढे काय केलं समाजासाठी काय केलं तुम्ही त्यावेळेस आपल्याला काहीतरी उत्तर देण्यासाठी राहायला पाहिजे आपल्याच गावामध्ये पोरं आज शिक्षणापासून दूर गेली शेती कमी झालेली एक काळ होता आपल्या गावात 10-15 वर्षापूर्वी चांगला आपण पिकवत होतो आता ती परिस्थिती राहिली नाही म्हणून भेटणाऱ्या प्रत्येक आपल्या लेकरांना मी इथं सांगत होतो तर शिक्षणाकडं थोडं शिक्षणाकडं कमी होते जास्त होते कारण हे सगळं टमाट्याची शेती बघितली आपण आपल्यालाही वाटलं होतं यावर्षी टमाट्याची शेती म्हणजे आपल्या गावामध्ये कुणाची 1 एकर कुणाची 2 एकर कुणाची 4 एकर 2000 2500 कॅरे चालले कुणाचे 50 लाख होती कुणाचे 60 लाख काय झाले शेवटी 200 रुपयावर काय झालं खर्चा सुद्धा निघाला निघाला किती शेती राहिली आपल्याकडं म्हणून प्रत्येकानं या आरक्षणाच्या लढ्यामध्ये थोडा 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 सहभाग नोंदवा जास्त आपल्याला करायचं थोडा थोडा सहभाग नोंदवे प्रत्येकाला कामं असतात पण जिथे थोडेसे कामं समाजासाठी थोडस वेगळं करण्यासाठी कामं कुणाला नाही आम्हाला कामं नाही प्रत्येक आम्ही ओळखतो त्यात आमच्या 6 टीम आहेत तालुक्यामध्ये 6 गावामध्ये आता चालू आहेत असे सगळे असतात प्रत्येक गावामध्ये विनंती करावं लागेल आम्हाला स्वतःहून समाजानं म्हणायला पाहिजे असते की आम्हाला आरक्षण पाहिजे आमच्या लेकराला शिकण्यासाठी आरक्षण नाही फीमध्ये सवलत मिळायला पाहिजे आपल्याला हे सगळं सगळं मिळणार आहे फक्त आरक्षण मिळाल्यानंतर आरक्षणाशिवाय आपल्याला काहीही नाही आणि यावेळेस दरांगे पाटलासारखा माणूस चांगला माणूस मिळाला मी गावाला जाऊन आलो त्याच्या दिवसभरात तिथं होतो त्या माणसाला फक्त 4 एकर जमीन होती म्हणतो 4 एकर जमीन त्या 4 एकर पैकी 2 एकर जमीन त्या भागावर विकून टाकलं कशासाठी कुठली ग्रामपंचायत लढवेल नाही कुठली पंचायत समिती लढवेल नाही जिल्हा परिषद लढवेल नाही फक्त समाजासाठी त्याने 4 एकर पैकी 2 एकर जमीन विकून टाकली आता 2 एकर जातो त्याने काय कुठेच असेल त्याच्या वडिलांची परिस्थिती बघा त्याच्या बायकोची परिस्थिती बघा त्याचं घर बघितलं आम्ही जाऊ काय केलं आपली अर्धी प्रॉपर्टी विकून टाकली आपल्याला काय करायचंय काहीच विकायचं आपला थोडासा वेळ द्यायचा थोडा वेळ द्यायचा कुणासाठी आपल्याच लेकरासाठी जरांगे पाटलासाठी नाही स्वतःच्या लेकरासाठी थोडासा वेळ द्यायचा उद्या भविष्यामध्ये ह्या लेकरांनी म्हणावं की माझ्या बापानं आरक्षणाच्या लढ्यामध्ये थोडस काम केलं माझ्या भावानं केलं माझ्या चुलत्यानं केलं माझ्या आजोबानं केलं कारण ही पुढची पिढीसाठी आपल्यासाठी काहीच नाही आपली आता लाकडं सरणात गेली काही आपल्याला गरज नाही आता कुठल्याच गोष्टीची कारण वय निघून गेली आता आरक्षण मिळालं तरी आपल्याला नोकरी लागणार नाही नोकरी लागणार कोणाला हे जे लहान पोरं शिकते यांच्या भविष्याकडे बघून आपल्याला काहीतरी करावं
दुसरं काहीच करायचं नाही आपल्याला. आता उद्याच्या वेळेस आपल्या गावाची बारी आहे उद्या आपल्या तिथं जावं लागतं. आज मुलींचा बघितलं पूर्ण तालुक्यामध्ये नेण्याची जरूर असते. थोडासा वेळ आपण येऊ, आपलं गाव म्हणून देऊ, उद्या आपल्या एखाद्या भविष्यासाठी म्हणून देऊ. उद्या या दोन गावांमधून कमीत कमी 100 ते 150 मोटरसायकल याव्यात अशी अपेक्षा याच्यासाठी विनंती करायला मी यांच्यासोबत जाऊ. मी दुसऱ्या गावाला जातो सर, म्हणजे दुसऱ्या गावाला जाऊन कसं तुमच्या घरात बघा. मुलांच्या घरात बघायची गरज नाही, आमचं पेटलेलं गाव आहे म्हणून. एकदा आमचं गाव पेटलं की कुणाला सुद्धा देत आम्ही आमच्या आमच्यामध्ये काही करू शकतो. पण दुसरे संघ खेळायचे म्हणजे आम्ही भाई आम्ही तापटच आहोत. आम्ही काही करू पण ज्यावेळेस तालुक्याला यायचे आम्हाला, ज्यावेळेस दुसऱ्या संघ खेळायचे त्यावेळेस आम्ही सगळे येतच आहोत. आणि त्याच एक गिलारी आणि तांबड सांगलीचे मराठा समाज उद्या येणार आहे. आपल्या 1 तारखेचं जे आपलं क्रिया आहे, उद्या आपला दिवस आहे. त्याच जिद्दीनं इथं कुठल्या पक्षाचे होतात नाही, कुठल्या समाजाचे होतात नाही, कुठल्या जातीचे होतात नाही. फक्त आपल्यासाठी मागायचे, आपल्या येणाऱ्या पिढीसाठी मागायचे. म्हणून सगळं दूर करून सगळ्यांनी दररोज तर आपण जातोच, पण दिवसभर उद्या आपल्याला तिथं बसावं ठरवून येऊन वेळ सकाळी यायला या सगळेजण. त्याच्यानंतर आणखी 4 लोकांना तुम्हाला काम असलं तेवढं काम करून पुन्हा येणार. पण आपलं आपलं ठरवून घ्या. एकदा सगळे लोक येतील मंडळ भेटणार येतात असे होऊ देऊ नका. दुसरा विषय आपले भजनी मंडळ आहेत, नांदीचे सुद्धा भजनी मंडळ आहेत, आपले सुद्धा भजनी मंडळ. कारण आपल्याला 24 तासाचं उपोषण घेत 24 तास राहायचे आपल्याला, हे लक्षात. उद्या सकाळी 9 वाजता तिथं पोहोचल्याच्या नंतर परवा दिवशी सकाळी 9 वाजता दुसऱ्या गावची टीम आल्याच्या नंतर आपल्याला उठायचं. नाही तर मी उगा गेलो आलतो गेलो सकाळी मी सगळ्या पुढे होतो झेंडा जाऊ पुन्हा कुठं गेलो. मला काम होतं जरा टमाट्याला फवारायचं होतं, मी आलो मी एकटं कशाला जाऊन 5-6 जणांना घेऊन असं करू नका नको. कारण तिथं आपल्याला दिवसभर थांबावं लागलं, रात्री सुद्धा आपल्याला तिथं थांबावं लागलं. मी तुमच्यासोबत आहे, मुक्कामाला सुद्धा मी तुमच्यासोबत राहतो तिथे. कारण मी तांबड सांगितलं आहे पहिल्यांदा, त्याच्यामुळे माझ्या गावाच्या सोबत मी स्वतः तिथे उद्या राहतो. बाकीच्या ठिकाणी जे उद्याची सभा आहे ती करून मी तिथे येऊन थांबतो तुमच्या. पण आपल्याला हे सकाळी नियोजन करावं लागेल. आता मी सरपंचासोबतही बोललो होतो, लांजीच्या सगळ्यांसोबत बोललो की 8:30 वाजता आपण तांबड सांगितले सगळ्यांनी तयार होतो. आपल्या आपल्या गाड्या, त्या गाडीला झेंडा, जेवढ्या काही गाड्या असतील, एखाद्याकडे नसेल गाडी दुसऱ्या समाजाची सोबत घ्या. सोबत आपल्याकडे आहेतच की दोन 2-4 समाज आहे, सगळ्यांना सोबत घ्या. जे जे आपल्याला पाठिंबा देतील त्या प्रत्येकाला सोबत घ्या. असं नाही की फक्त मराठीच घ्या, आपण नाही, सगळेच हट्टर समाजाची येत असतील, दलिताची येत असतील, मातंगाची येत असतील, आणखी कोणी येत असतील ते म्हणत असतील, आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो, चला सगळे सोबत. कारण आपण कायम पोशिंद्याची भूमिका बजावलेली आहे, कायम आपण सगळ्यांना सांभाळून घेतलेलं आहे. आणि आज परिस्थिती आपल्याला थोडीशी वाईट आहे की आपल्याला भीक मागायला जावं लागेल आरक्षण, म्हणजे कारण खरोखरच कंडिशन तशी झाली. मग 8:30 वाजता आपण इथं मध्यला पैसे सगळेजण जाऊ, लांजीवाल्यांना 9 वाजेपर्यंत तुमच्याकडे आम्ही तिथे पोहोच. तुम्ही त्या मस्जिदच्या समोर थांबा, तुमचे जेवढे मोटरसायकल पाहिजे तुम्ही तुमच्या त्या इतर समाजाच्या लोकांना सुद्धा सामील करून घ्या. असं नाही की फक्त मराठीचे जेव काही तिथले मुस्लिमांची मदत असतील आम्ही देतो, चला काही वंजारी समाजाचे, भोईर समाजाचे, राजपुताचे, जे जे आपल्याला सोबत घेतील, जे जे आपल्याला सपोर्ट करतील ते सगळ्यांना. असं वाटतं नाही कोणाला की फक्त मराठ्याचं साहित्य की आमचं केलं असेल. कारण आपण वारंवार बघत असतो, कारण आपल्याला दररोज यांच्यासोबत व्यवहार करायचे, दररोज यांच्यासोबत राहायचे, आपली मैत्रीचे संबंध करायचे. म्हणून प्रत्येकाला सोबत घ्या, त्याचा पाठिंबा आपल्याला सोबत मिळेल. ते सगळेजण मिळून आपण जाऊ. तीच एक ज्या त्या मुलीवाली मुलगा होईल त्याच्यापेक्षा एक चांगल्या प्रकारची की आपण आपल्या दोन गावामधून जातो, समाजामधून जातो, जेणेकरून परवा दिवशी येणाऱ्या टीमला वाटावं काल नाही जे कामड सांगवाली हे केला. तर आज आपल्याला अडचण मोठे झाले. आपल्या अगोदर मुलीवाले होते, त्यांनी एवढा भव्य केला आजचा व्हॉट्सअपला वगैरे आपण बघितला. आपण कुठं कमी पडतो बघायचं तर तुमच्या डोक्यात आणखी काही कल्पना असतील उद्या, तर त्या कल्पना आपण मांडा, त्या पद्धतीनं आपण करू. आणि उद्याचा एक दिवस म्हणजे 24 तास आपल्याला जास्त वेळ द्यायचा नाही. 365 दिवसापैकी फक्त एक दिवस आपल्याला द्यायचा, एकच दिवस 24 तास द्यायचा. म्हणून सकाळी फक्त सगळेजण या, भजनी मंडळाला संध्याकाळी यायचे, त्याच्यामुळे त्यांना थोडं करू शकते द्या.
बाकीचे आपण सगळे दिवस बघत होतो. मात्र भजन्यांनी नांद्यांनी काम बसलं, दोन्ही भजन्यांनी तिथं आपल्याला रात्र आता चालू आहे कीर्तन चालू होऊन गेलं, कीर्तनाचा कार्यक्रम सुरू आहे. तर तिथं आपल्याला उद्या आपल्याला भजन करावं लागेल. भजन झाल्याच्या तिथं मुकाम करू, दुसऱ्या दिवशी जी टीम येईल ती टीम आली मग आपण उठून आपल्याला. मात्र एवढी एक आता तुमच्या सर्वांतर्फे मी यांना वाईट घेऊ का नको, नाही तर उद्या असं म्हणजे तूच बोलला तर तो कुठलं जात. मी तुमचा गावाला म्हणाल, मी काय तिथला कुठला समन्वय म्हणाल नाही, तुमच्या तर्फे बोलतो. होय सर, मग तेच एक मराठा लाख मराठा झाला, एक एक मराठी जर आपण म्हणतो तर लाखांची संख्या तर होऊ शकतो. म्हणून मी खरंच या माझ्या गावाला करते मी ग्वाही देतो की आमच्या पद्धतीनं जेवढे संख्या जास्त जमवता येईल आणि जेवढा मग जास्त जमवता येईल जरांनी पटलेला पाठी बनण्यासाठी या सर्वांच्या कडून मी ग्वाही देतो तुम्हाला. आणि उद्याचा दिवस जसा आज उमेदवारी गाजवलं तसं आपण गाजू. दुसरी कुठली कल्पना असेल तुमच्या डोक्यामध्ये तर तरी तुम्ही सांगा, एखादा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवायचा असेल तर घेतो, नाही भजनी सगळे घेत असाल तर भजन करू. तुमचं जे मत आहे ते तुम्ही मला एकदा संयोजन समितीला एकदा सांगितलं तर ठीक होईल. मी जास्त काही वेळ घेणार नाही कारण खूप उशीर झालाय, आता जेवायचं आहे असतील बरेच लोक. एवढं मी सांगतो आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की उद्या आपण सगळेजण तिथून निघू. सरपंचाच्या नेतृत्वाखाली निघू आपण. सरपंच तुम्ही पुढाकार घ्या, तुमच्या सोबत आम्ही सगळे सरपंचांना पुढाकार घ्यायचा. तुमच्या गाडी पुढे असेल, बाकी सगळ्या गाड्या आमच्या मागं असतील आणि आपण सगळेजण मिळून उद्या लांजेवाल्यांना सोबत घेऊन आपण दोन गाव काहीतरी आदर्श निर्माण करून घेऊ. आणि उद्याचा हा साखळी उपोषणाचा 19वा दिवस आपण लांजे तांबट संघाला गाजू एवढीच या प्रसंगी ग्वाही देतो आणि सांगतो. धन्यवाद.